तळतळाटाची लक्ष्मी येते. आणि ज्या घरामध्ये गरिबाच्या डोळ्यातल्या आसरूचा पैसा येतो त्या घरामध्ये एक पोरा असा येडा जन्माला येतो, काकी खांदा निकायला लावतो. तुमचं काय मत आहे? आणि जेवढी जेवढी श्रीमंत माणसं आहे, तुम्ही कुणाचाही घर तपासा, एक माणूस येडा आहेच. याना येडा नसला तर बेवडा तरी आहे, बेवडा नसला तर जुगा खायच. आणि याचं उत्तर मी बोलत नाही, 16 अध्याय बोलतोय. प्रत्येक वाक्याला वव्या पाहिजे, वव्या नसल्यावर मजा राहत नाही. वव्या 2 सांगितलं, ए अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आणि दया, ए संपत्ती आणि दया एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला पुढचं उत्तर एकदा क्लिअर सांगतो, ऐका. 16 अध्यायामध्ये 2 संपत्त्या आहेत, दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती. 16 अध्यायाचं असं म्हणणं आहे, पापाचा पैसा घरात आला का त्या घरावर डॉक्टर श्रीमंत झालाच. ज्या ज्या घरात कष्टाचा पैसा आहे ना तिथं रोग नाही. पहाटे 4 बाई उठते, महिला मंडळ, पहाटे 4 बाई उठते, दगडाच्या चुलीवर 5-6 भाकरी करते, पातेला भर घालून करते, खिटलीत ओढते, 4:30 गाडी रोडला लागते, 11 अडीच टन माल तोडतात दोघं जण. नवरा बायको पाट्या बाटलीतलं पाणी नाही, जारचं पाणी नाही, त्यांच्या पोरांना चपला नाही, खेळायला जागा नाही, बैलगाडी जवळच खेळायचं, थळातच झोपायचं, ए थळातच झोपायचं. ती आता पटकन बसामध्ये विक्षेप न करू बसून घ्या, तिथंच बसा, ए बस दे, ए उसाच्या थळातच खेळायचं. आणि बैलगाडी रस्त्याला लागली का 2 भाकरी चोरून खायच्या, ताण मिटला. सर्दी नाही, बंगला आहे, झोपायच्या गोळ्या आहेत, गोळ्या झोपल्या पण गडी झोपला नाही. पालतं व्हायची गोळी, उतानं व्हायची गोळी, तोंड वासवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी, काहींना जेवताना 3 गोळ्या आहे, बसताना 1, निमं झाल्यावर 1, उठताना 1. त्याच्यापेक्षा 1 गोळी घेऊन गाव मोकळं कर, जगतो का आला. हो परत वाक्य नाही नाही का, पापाचा पैसा कधी माणसाला सुखानं जगू देत नाही, याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही कष्ट, हे कष्टाचा कमवा, धोका नाही, धोका नाही, पापाचा कमवा. म्हणून महाराष्ट्र हिंडा तुम्ही अख्खा. अजून हे अजून महाराष्ट्रात वृद्ध आश्रमात शेतकऱ्याचा बाप नाही, नाही नाही, त्याच्या घरात कालवणाला तेल नाही, नसू द्या, पण बापाला भाकर आहे. त्याची सून श्वेदी ती श्वेदायची नाही आहे गई, मरण का म्हणून उलथण का म्हणून मला पुढं घालतो का काय, त्याच्याबरोबर तर एक नाही राहिला, पोरवाणी उडी हाणतोय, टनाटाना उडी हाणतोय, अजून मी शकाळ्या करतोय, म्हणू द्या, म्हणायला म्हणू द्या, पण भाकर आहे. आणि म्हाताराही खुश आहे, ते म्हणतो थोडी बिघडती बरं का, पण ठेपतो ती. म्हातारा नाराज नाही, म्हातारा म्हणतो चहा पिताना ढोस म्हणती पण देती, जेवताना तुझ्या मड्याव घालते म्हणती पण देती, देती देती, जाऊ दे मड्याव म्हणती पण देती, लग्नाला निघाल्यावर कपडे बदलून देती, चांगली आहे. काही काही म्हातारे ते इतके सज्जन आहेत, ते म्हणतात भाऊ त्या मानानं आपलं चांगलं आहे, ए सून चांगली आपली, शेळ्याबाकरांचंही पाहते, पोरांचंही पाहते, आणि माझीही ठेपतो ते. पण तुम्ही वृद्ध आश्रमात जा, सर्व्हिसवालेच आहेत, रिटायर झाले पेन्शन देऊन वृद्ध आश्रमात का वागायचंच नाही ना नीट, कधी सोमवार नाही, कधी एकादस नाही, कधी माळ नाही, कधी गंध नाही, कधी देव नाही, कधी धर्म नाही, कव्हाई पहा डोळे लाल, तांबडी कावेळ झाली, सासरवाडी सोडून दैवत नाही, वंजेशी नीट बोलायचं नाही. मग वृद्ध आश्रमात आपण भेटायला गेलं का, मी विस्तार अधिकारी होतो, सांगायला आज नाही वाटत त्याला, मी कृषी अधिकारी होतो, मी अभियंता होतो, आता हे आता हे लाज नाही, आबरू नाही, हां देवळा पडून चालला तर कधी देवापुढं वाकायचं नाही, वारकऱ्याला कधी चहा पाजायचा नाही, हां सासरवाडी सोडून दैवत नाही. एक पोरं इंजिनियर केला, सासरवाडीला राहायला गेला, एक पोरगी कॉलेजला गेली आलीच नाही, मोकळा झाला, पहिली बाई कोमिली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली, पुरा मोकळा झाला. मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला, आला तर आला आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे इकडंही नाही तिकडंही नाही. ही चांडाळ माणसं आहेत मला, ही रामरावणाच्या युद्धातून पळून गेलेली जी राक्षस आहेत,
हे इकडे जमा झाले, थोडं पुढे नेतो परत मागं आणतो, करंट लावून दिलाय तुम्हाला मंगाचा, करंट लागला का मग सोपं जातं, ए ओव्या क्लिअर करायच्या मग मजा राहत नाही. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. संपत्ती आणि दया एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. पाय ना पुन्हा तीन वाक्य ऐका. तुम्ही गरीब आहात तवर तुम्हाला शत्रू नाही, तुम्ही दारू पिऊन पडा शत्रू नाही, मटका खेळा शत्रू नाही, ए आकडा खेळा शत्रू नाही, नालायक वागा तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही चांगलं वागलं तरच शत्रू आहे, याच्यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही माल काढून कचकच प्या शत्रू नाही, माल घालून मोटरसायकल घ्या शत्रू उठले, जमीन इका शत्रू नाही, जमीन घ्या शत्रू वाढली, नोकरी करू नका बोंबला धिंडा शत्रू नाही, नोकरीला लागा आणि मामाच्या पुरीला नाही म्हणा मामा शत्रू. मामा म्हणतो एखाद्याचा हात धरून काढून देईन पण त्याला देणार नाही, तो म्हणतो तीन पोरांची आई करीन भले तिन्ही सांभाळायची पाळी आली तरी चालेल, चांगलं वागलं तरच शत्रू आहे, तुमचं काय मत आहे? तुम्ही दळण इकून दारू पिणारी लोक आहेत, दळण इकून दळायला गेला दळणच इकलं, बायको पिठलं करून बसली तरी त्याची लोक वाट पाहते, काल गावात दिसले नाही. हे परत ऐका, हे वाक्य इंद्रिकांचे आहेत बरं का, हे कालही खरे आजही खरे उद्याही खरे, फक्त झोपायच्या खोलीत लिहून ठेवायचे आणि उठल्या उठल्या वाचायचे. हे इंद्रिकरचं कीर्तन, इंद्रिकर म्हणजे वाल्याकुळी आहे, वाल्याकुळी म्हणजे सगळ्यांच्या शिव्या खातो, गुन्हा एकच खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. एक माणूस असा राहिला नाही त्यानं मला घोडा लावला नाही, माझं आयुष्य घोडे खाण्यातच गेलं आणि गुन्हा एकच खरं बोलतो, बस खरं बोलला का कार्यक्रम झालाच, ए चला ए ए माग घ्या करंट लावून घ्या मग त्याला मजा राहत नाही. चांगलं वागा ए तरच शत्रू आहे, तुम्हाला पटतंय का बा? तुम्ही गावात मंदिर बांधायला काढा दुश्मन वाढले, मंदिर पाडा काढा शत्रूच नाही, सगळे गज घेऊन येणार उकरा. चांगलं वागलं तर शत्रू आहे, मान्य 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 दोन शत्रू कधीच बाहेरचे नसतात, एक घरातलेच, दोन भाऊकीतले भाऊकीतले भाऊबंद 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 तर इतके नालायक आहे तुमचे माझे असे खपाखप मेले पाहिजे खपाखप, एक जगलं नाही पाहिजे कारण ते जिवंतपणीने जगून देते नाही, मेले हो त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच पाच पोर का होऊन द्यायचे, नको कोणा राम राम आपली स्तुळी उचल रे मडक. आणि तिसरं वाक्य ए निडवास, आणि तिसरं वाक्य हे वाक्य फिटच करायचे, तिसरं वाक्य जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजरीत तुम्हाला नाव ठेवतात. आपल्याला माणूस एखादा चांगला म्हणला आपण बाजूला गेलो का त्यानं आपला कार्यक्रम केला. म्हणून महिला मंडळाच्या कीर्तनात पहिली गोष्ट, शेजारच्या बाईला आजपासून चहा नाही बंद, तिला स्पष्ट सांगायचं मी इंदुरीकरचं कीर्तन ऐकलं, मला शिव्या देऊ द्या दाव द्या मला खाऊ द्या. हसन ती म्हणली साखर उसणी लागते डब्या सगळं तुला नाही पण तू एक पांढरे पाय माझ्या घरात लावू नको, याचं काय आहे? याचं कारण शेजारची बाई आपला चहा पिते, आपली माहिती काढते आणि शेजारी जाऊन सांगते आणि पाया पडून सांगतो तुम्हाला राग येईल, ए आपल्या घरातल्या घटना कधी दुसऱ्याला सांगत जाऊ नका, ए सांगत जाऊ नका, शेजारच्या लोकांना ती संधी असते आणि त्या संधीचं ते सोनं केल्याशिवाय कधी नाही बा, घरोघर मातीच्या चुले ते घडणार आहे बा, भांड्याला भांडं
लागणारे मतभेद होणारच आहे. प्रारब्ध वेगळं आहे, संचित वेगळं आहे, क्रियमान वेगळं आहे, शहरा वेगळा आहे, वागणं सुद्धा वेगळं आहे, प्रत्येकाचे विचार वेगळे. आपल्या घरातली भांडणं कधी दुसऱ्याला सांगायची नाही, एकाच वाक्यात ऐका, माझा राम उद्या गादीवर बसणार आहे म्हणून स्वतःच्या गळ्यातला मोत्याचा हार कैकेयीनं रामाला दिला होता. इतकं रामावर कैकेयीचं प्रेम होतं, मन मोत्याचा हार दिला होता. पण पुढं ऐका, फक्त ती शेजारची आली, रामायण उलटं बुंगावलं महाराज. बुंगलं ए बुंगलं म्हणजे साधं बुंगलं नाही, ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला. ब्रह्मांडाचा धनी वनवासाला गेला महिला मंडळ याच्यात नवल नाही. पण ज्याच्या मुलीनं जमिनीवर कधी पाय ठेवला नव्हता, ज्याची मुलगी कधी स्वप्नात सुद्धा गरीब होईल असं वाटत नव्हतं, त्याचीच मुलगी वल्कली नेसून वनवासाला गेली. आणि ते तर काहीच नाही, आजराजाचा मुलगा, आजराजाचा मुलगा, जनकाचा व्याही, राजा दशरथ पुत्र शोकाने मेला. सक्का भाऊ भावाच्या पादुका घेऊन राहावा लागला, एवढा तमाशा त्या मंथरकेनं केला. तेवढी जर आली नसती रामायणाला डागच नव्हता. तुमचं काय मत आहे? शेजारच्या बाईला आजपासून एंट्री नाही, फायनल. आता घरी गेलं गेलं सांगून टाका तिला, मग उद्यापासून माझ्या घरी कालवण आहे ना, मी लोणचं भाकरीन सोडेल, पण तुझ्या वाटीवर कालवण नको. तुम्हाला वाटीभर कालवण देते आणि अख्ख्या गावाला सांगते तिच्या घरी कालवण नव्हतं. बरं, शेजारी इतके हुशार आहेत, महाराज, कालवण घेऊन येतात आणि घेऊन जात्यात, फुकट देत नाहीत. तुमचं आम्हाला द्या, तुमचंही नको आणि आमचंही नको. फायनल झालं, फायनल झालं. जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. फायनल झालं, तिन्ही वव्या क्लिअर झाल्या, पुढच्या वहीकडे वळालो. आज कीर्तनाला घेतलेला जो अभंग आहे तो ज्ञानियांचे राजे, कैवल्याचा पुतळा आहे, महाविष्णूचा अवतार ज्ञानोबारायणचा आहे. आणि ज्ञानोबारायणचा अभंग आहे पण त्याला शेवट बाप रखमादेवर आहे. इथं घोटाळा आहे थोडा, तेवढा सांगून टाकतो आणि पुढं सरकतो. आजच्या अभंगाला कडवे तीनच आहेत. आणि अभंग हा ए मोबाईल मध्ये घेते ए अभंग हा ज्ञानेश्वर महाराज आहे. ए निर्बसे बरे ए अभंग हा ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. पण याला शेवट बाप रखमा देवरे. अभंगाला सुरुवात झाली, कीर्तन ऐकणाऱ्यांना दोन सूचना आहेत. कीर्तनाला दरिद्रवाणी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही, यायचं नाही. काय म्हणणे ए. आणि दुसरी गोष्ट, कीर्तनाला बोलावं लागतं, बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं ना आपलं सूत्र बसणार नाही. झालं पाहिजे ना, मग कुठंतरी कुठंतरी कॉपऱ्यात बसायचं, खालून खिशातून मोबाईल घालायचा, मोबाईलमध्ये कीर्तन घेऊन जायचं, मग इकडून एक क्लिप कर, इकडून एक क्लिप कर, अर्धवट ऐकायचं, त्याचंच वाक्य करायचं आणि त्याचंच इंद्रिकाचा गेम करायचा आणि TRP छापायचा. हा धंदा बंद करा. यूट्यूबला कीर्तन टाकणाऱ्याच्या ज्ञानेश्वरीची एक ओवी तरी पाठ पाहिजे, तर त्यानं कीर्तन टाकायचं. किंवा हरिपाठ तरी गावाला म्हणून दाखवायला पाहिजे. आपल्याला गाजर काही येत नाही आणि कीर्तनकारांच्या चुका काढून त्यांचा गेम करायचा, हा धंदा कोणता? पैसे तुम्ही कमवायचे, इज्जत आमच्या घालवायचे. कीर्तनकारा बोलला किंवा मुलींना बोलला, मुलाला बोलला, बोलायचं कोणीच नाही. वाटुळं झालं धर्माचं तरी बोलायचं नाही कोणी, संस्कृती संपली तरी कोणी बोलायचं नाही. आज 50% म्हाताऱ्यांना घरात फेकून भाकरी कोणी बोलायचं नाही. 50% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार घरात राहिला नाही. बोलायचं नाही कोणी. आम्ही बोललो आमचा गेम, आम्ही बोललो आमची बातमी, आम्ही बोललो आमचा गुन्हा. ही स्थिती आहे आज. 25% महिलांना स्वतःच्या नातवाला हात लावायचा अधिकार नाही आहे. नातू पाळला घरात आहे पण आजीच्या मांडीवर नाही. काय पाप केलंय आजीला सांगा, काय केलं पाप? जिने 3 रंगाचं लुगडं नेसून मुलगा मोठा केला तिचा गुन्हा झाला. तिनं रात्रीची भाजी सकाळी गरम करून खाली तिचा गुन्हा झाला. जिने स्वतःच्या गळ्यातले दगिने बुडून मुलगा मोठा केला तिचा गुन्हा झाला. अरे 5,000 रुपये महिन्याची बाई तुम्ही पाळणा घरातल्या बाईला देता आणि ईश्वरासारख्या आईच्या मांडीवर नातू देत नाही, जिचं तुम्हाला का देत नाही माहिती? माझी सून सासू अडाणी आहे, माझी सासू अडाणी आहे, माझ्या मुलावर संस्कार नको. अरे अडाणी सासूचं दूध पेलेल्या नवऱ्याचा पगार तुम्हाला चालतो आणि तिचा अडाणीपणा चालत नाही. आणि तुम्ही पाळणा घरात ठेवलेल्या पोरानं
तुम्ही पाळणा घरात ठेवलेल्या पोरानं तुम्हाला सांभाळावं यापेक्षा तुम्ही का करावा? का तुमच्या मुलानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालाव्यात? का तुम्ही जर त्याच्या आजीचा हिस्सा हिसकवून घेतलाय तर तुमच्या पोरानं तुम्हाला म्हातारपणी भाकरी घालावा यापेक्षा तुम्ही का करावी? तुमच्या मुलाने तुम्हाला विचारून लग्न करावं यापेक्षा तुम्ही का करावी? तुमच्या सुनवाईनं तुमच्या पाया पडावा हा बिंडोक विचार तुम्ही का करावा? का आज कीर्तनामध्ये बसलेल्या 25-40% महिला आहेत का स्वतःच्या नातवाला हात लावू शकत नाही, बोलायचं नाही, कुणी बोलायचं नाही. 50% म्हाताऱ्यांना फेकून भाकरी आहेत, बोलायचं नाही कोणी. 22 वर्षाच्या पोराचं लिव्हर खराब झालंय आणि 25 वर्षाच्या पोराला डायलिसिस आहे, काय मत आहे तुमचं? अल्पवयीन गुन्हेगार आहेत, अल्पवयीन. 16 मुलगा बलात्कारात आहेत, 17 पोरगा दरोड्यात आहे आणि 18 पोरगा खुनात आहेत का नाही बोला? नाही आहे, तुम्ही काहीच बोला नाही. 16 पोरगा बलात्कारात सापडतो, 17 पोरगा खुनात सापडतो आणि 18-20 वर्षाचा पोरगा पंप लुटून दुसऱ्याला सुपारी घेऊन मारू शकतो, इतके खाली आपण का गेलो? का गेलो माहिती आहे तुम्हाला? आमच्या आयुष्यात सगळं जमलं, आम्हाला भजन जमलं नाही. भजन आणि भजन कमी पडलं का हे घडतच, नामाशी विनमुख तो नर पापी. भजन कमी झालंय, भजन. तुम्ही भजन वाढवा, गाव सुधरेल. भजन वाढवा, पार्ट्या संपतील. काय राहिलंय गावांमध्ये? काय थोरला भाऊ दुसऱ्या पक्षात आहे म्हणून धाकटा त्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही. थोरला भाऊ ग्रामपंचायतीला विरोधी मतदान करतोय म्हणून धाकटा त्याच्या पुरीचं लगीन मोडितोय, ही गावातली स्थिती आहे. नाही आहे. थोरल्याच्या मुलीच्या लग्नाला धाकटा भाऊ गेला नाही का? तो आमच्या साहेबाचं काम करीत नाही. साहेब लग्नाला येऊन गेले. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोडायला धाकट्याला 1,500 रुपये खर्च आला. हे बसलेले लोकांचे चित्र आहेत, काय मत आहे तुमचं? मी काहीच बोला नाही, मी चुकीचं बोलतोय का? विनोद आहे हा? ए हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. ए थोरला भाऊ दुसऱ्या पक्षाने, थोरल्याच्या मुलीचा साखरपुडा झाला. पहिला म्हणलं भाऊ साखरपुड्याला नाही आला, तो भाऊ संध्याकाळी उशीमध्ये मुटकं गुंतून रडला, मला पैसे गेल्याचं काही वाटलं नाही. माझी मुलगी एक दिवस जाणारच होती, माझ्या भावानं माझ्याशी बोलायचं नव्हतं पण वट्यावर बसावं लागत होतं. हे भावाचं चित्र आहे. साखरपुडा झालं तर मुलगी रडली. ओ मुलगी रडली आणि मुलगी साखरपुडा झाल्यावर उशीचा कवर व्हायला होईपर्यंत का रडली माहिती आहे तुम्हाला? ए का रडली माहिती आहे? माझा सुलतान माझा बाप तर मला सारखाच आहे, माझा सुलतान माझा बाप तर मला सारखाच आहे. मी तर दोघांनाही पाहुणीच आहे, एक दिवस या घरातून मी जाणार आहे. माझं भांडण माझ्या सुलत्याचं आणि माझ्या बापाचं होतं, मी काय केलं होतं? मी तर दुश्मन नाही आहे. मी तर हे गाव सोडून जाणार आहे, घर सोडून जाणार आहे आणि सुलतान बाप तर मला सारखाच आहे. पण माझ्या सुलत्याने माझ्याशी बोलायचं नव्हतं, माझ्या चुलत्याने माझ्याशी बोलायचं नव्हतं, माझ्या वट्यावर जेवायचं नव्हतं, पण माझ्या चुलत्याने माझ्या पाठीवर आशीर्वादाची थाप टाकावं लागत होती. हे बसलेल्या लोकांची चित्र आहेत. नाहीये, कुठे आहे आम्ही? कुठे आहे? कडक कपडे घालून पांढरी केस काळी करून मिशाबिशा काढून भारीतला ब्रँड पिऊन भारीतले मोबाईल वापरून स्वतःला शान समजून धर्म वाढत नाही. फक्त पांढरी केस काळी करायची, मिशाबिशा काढायच्या, भारीतले ब्रँड प्यायचे, बायका करायच्या, धाब्यावर जेवायचं, धाब्यावर राहायचं, भारीतल्या दारू प्यायच्या, टिंगल्या टवळ्या करून जीवन नाही जमत. तुमचं काय मत आहे? भारी कपडे घातले म्हणजे जग सुधारलंय काय? सुधारलंय? भारी कपडे घालायचे, भारी कपडे घालायचे, दारू प्यायची, बायका बायको देखणी करायची, हायवेला काढायचे, हातचं खायचं, बाहेर जेवायचं, भारीतले ब्रँड प्यायचे, गरीबाचे मुंड्या मोरगा लायचा, याने लय दिवस चालत नाही. किती दिवस चालती अंगातली मस्ती? किती दिवस? 2 वाक्य ऐका. आयुष्यभर 1,000 वर्ष जगतोय साप, 1,000. दारुडे बिरुडे जुगारे बिगारे जरा नीट ऐका. सापाला आयुष्य 1,000 वर्ष. किती? 1,000. पण अजून कधी गल्लीनं फिरता येत नाही, त्याला ध्यानात ठेवा.
जरा पाठ करा, पण रजिपियाला म्हणजे तू काय गावाचा बाप नाही झाला. हा ते देवळा पुढं घडवला आहे ते कोणलाही बी. आणि तुम्हाला सांगून ठेवतो, कोणालाही सोडा, दारुड्याला कधी सोडायचं नाही. नाही चोर सोडा, जाऊ द्या एखादा थोडं नेऊ द्या, पण दारुड्या काही म्हणल्यावर पिसावलाच पाहिजे. कारण दारू पिणारी जी माणसं आहेत ती चांगल्याचा आप घेण्यासाठी नाटक करतात, त्यांना सगळं कळतं. चांगल्या माणसाची इज्जत घालवण्यासाठी त्यांनी केलेला तो डाव असतो, नाही तर त्यांना ते सगळं कळतं. तुमचं काय मत आहे? ते भांडण करताना जुनंच उकरून काढतात, नवं कधीच काढत नाही. आणि ते वरून ते सगळं झालं म्हणत्या कशी जिरावली. तुम्ही अभ्यास करा, विनोद हा ए उन ए निडाय का ए बोर कधी कधी इष्टीत ए जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी. हो कोण कोणाचा विचार करतो? एक वाक्य निडाय का? एक हजार वर्ष आयुष्य सापाला, पण सापाचा मृत्यू ऐका जरा बसलेली माणसं. म्हातारपणानं नाही आहे, साप म्हातारा होत नाही. अय साप म्हातारा होत नाही, पण साप ठिसून मारला जातो हे ध्यानात ठेवा. दिसल तिथं त्याचं पहिलं डोकं हाणलं जातं. आणि काही माणसं त्याच सापाच्या अवलादीचे आहेत, कधी नीट वागायचे नाही. हो सापाला कधीही कधी कोणी रामराम घालीत नाही. आणि सापाव ठिसून मारायची वेळ कामून आली माहिती का? त्याला तीन कारण आहेत. एक, आयुष्यात दया नाही. ज्याला चावला त्याला वाचवून देत नाही, मियाला असतो. आयुष्यात दया नाही कुणाक? सापाक. माणसात कधीच नाही. हो आणि फुगीरपणानं जागला का? साप ठिसूनच मारला जातो, याच्यावर तुमचं काय मत आहे? आता त्याच्या पुढचा पठ्ठ्या ऐका. हा तर साप आहे, पण दुसरा एक असा गडी आहे. ए ते म्हातारा होऊन मरतय, पण कसं मरतय ऐका. फुगीर गडी आहे, फुगीर नाव सांगा त्याचं. वाघ 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 वाघ. आपला वाघ नाही, आपला पाचच्या पुढं वाघ. नऊ वाजता पडला उताना झाला चित्ता, सकाळी लागला पाच उष्ण मॅगा झाला बिबट्या. आपले वाघ म्हणजे चड्डी फाटेल फाडून टाकेल, मग ही कोण शिवीन? आपले वाघ, आपले पाचच्या पुढं वाघ. नऊ वाजता उतरली का पुतला चड्डीत, पडला उताना झाला बिबट्या. आणि सकाळी 20 रुपये दे. दाडुऱ्या रस्त्यानं झुलत चालला आणि राजा हत्तीवर बसून आला. तो दारुड्या त्याला म्हणला, बोल तुझ्या हत्तीची किंमत काय? राजा म्हणला, हत्ती ऐकायचं नाही. तू या सकट बोल, पैशाला कुत्र खात नाही. राजा म्हणला, अहो मला कोण घेईल? नगरी सकट बोल, उद्या सकाळी व्यवहाराला ये राजा म्हटला. राजानं सकाळी ज्याला पाठवलं शिपायाला, आले बसा, रात्री घाई घाई व्यवहार करता आला नाही, नगरी ऐकायचं ठरलंय, बोला केवढ्याला घेता. तो राजाकच पाहत राहिला. आणि राजाला म्हणलं, तू प्याला का काय? अरे बावळाटा मला थुकेल तंबाखू वाळून खातोय मी, मला वढाय बिडी नाही, मी कुठं नगरी घेत असतो का? जिला नगरी घ्यायची ती निघून गेली, तू 20 रुपये दे आता. असं वाघ आहे वाघ. ए पण वाघाचा मृत्यू ऐका, सापाचं क्लिअर झालं. वाघाचा मृत्यू ऐका, कसा मरतो नीट ऐका बरं का. वाघ म्हातारा होऊन मरतो मान्य, पण वाघ गाई मेली ना शेतकऱ्याची महिला मंडळ, तर गाईला खड्ड्यात पुरलं जातं, त्याच्यावर साडी टाकली जाते. बैल मेला तर त्याच्यावर धोतर टाकलं जातं, त्याला गंध लावला जातो. हा पठ्ठ्या कसा मरतो ऐका, बिन अन्नाना पाण्याचा मरतो. वाघाला मरताना पाणी नाही. तुमच्यापैकी कोणत्या माणसानं बसलेल्या वाघाला मारताना पाणी पाडलंय? कुणी सांगा, त्याचा आपण सत्कार करू.
वाघाला कोणी पाणी पाजित नाही, वाघ मरताना त्याच्या अंत्यविधीला कोणी जात नाही, आणि त्याला भाकर सुद्धा कोणी मारताना देत नाही, अशी वाघाच्या औलादीची माणसं आहेत. वाघ येते वाघ. आता त्याच कारण ऐका, वाघ आहो हे वाईट दिवस का आले. एक, उपकार नाही. दोन, दया नाही. आणि कोणी ज्याच्या जवळ जो गेला तो परत गावात आला. मग तुम्हाला वाघ होऊन जगायचं, साप होऊन जगायचं, का माणूस म्हणून जगायचं, तुम्ही ठरवा. आयुष्य किती आहे? ए आयुष्य किती आहे? काही का ए काही सांगण्याचं आहे काय कमवलं तुम्ही आयुष्यात? ईश्वरासारखी सासू सासरी तर फडून मेले, काय कमवलं? पैसा? 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी भुपिटा आणतो, तुम्ही काय कमवलं? 4 धाबे, 2 बार, 3 पंप, 6 जीसीपी, 2 अंगणवाड्या, 6 कारखाने, 21 पंप, काय कमवलं तुम्ही? ऐ 22 तोळे सोनं तुमच्या अंगाव, कपाट भर साड्या, काय कमवलं तुम्ही? काय कमवलं? काय एक मुलगी जन्माला घातली, तिचं लग्न करायची गरज पडली नाही. तिचं लग्न झाल्यावर चौथ्या दिवशी आपल्याला कळलं कुठे गेली का ती. हा काय कमवलं आपण? गाडी, बंगला, एवढंच ना. सोनं, ए काय कमवलं तुम्ही? जरा 2 मिनटं बारीक चिंता नाही का? आपण कमवलंय काय? आपण कमवलंय काय याचा विचार करा. नाही तरी येणार जन्म माया, हो हो हो, नाही तरी गेला जन्म माया. आवाज दे, अरे थोडा थोडा आवाज वाढव ना, जरा बकवाजाचा आवाज वाढवा, माईकचा आवाज वाढवा. विठाल 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 विठाल. आता ऐकणार जिल्हिंक तोडू नका, आता कीर्तन आत घुसलं. कीर्तन आत घुसण्याला मजा आहे, बाहेर नको, बाहेर मजा राहत नाही त्याला. ठातूर मातूर बायचा आणि बाबाच्या गोष्टीला मजा नाही. कीर्तन पाझरलं पाहिजे, ऐकणारा माणूस पाझरलाच पाहिजे. चला थोडा आवाज देऊ. चला, वाघाचं जगणं असं आहे, सापाचं जगणं असं आहे. मला थोडं पुढं न्यायचं आहे तुम्हाला. आजच्या अभंगाला शेवट बाप रखमादेव रुका इथे आणायचं आहे. परमार्थ करायला 4 कृपा लागतात. कोणी उठायचं कीर्तन करायचं? ए निर्भास
कोणी उठायचं कीर्तन करायचं, कोणी उठायचं पाखवत वाजायचं, बापाची पेंड नाही, परमार्थ रक्तात असावा लागतो. हे असं जमणार नाही. ते कोणी हे चालतं का ते महापौर आला नीत घालायचं का जग मार महापौराला पाखव शिकत पाखव त्याचे येणे निघले तुझं कुठे शिकत बावळ्यात चालत असत. माऊलीच्या भाषेत सांगा खडकावर पडलेलं बी कधी उतरत नाही. ए खडकावर पडलेला पाऊस कधी गावाला फायद्याचा नाही आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही. वव्यानी ऐका का खडकी जायसे वर्षले का ए का खडकी जायसे वर्षले कागी माझी पेरले. खडकावर पडलेला पाऊस फेल, भाजून पेरलेलं बी फेल. वव्या सांगू त्यांच्या शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशीतलं कुशीड किती चिटाकलं तरी ते दूध कधी पेत नाही. गाळातला बिडूक किती धरला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. आणि प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. पुढे सांगा वव्या जेवढे गोष्टी डोक्यात तेवढं घ्या. लाटणं मोडल पण वाक राहू दे रे कुणीकडे जाऊ दे ए लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगड शेवळेल पण पाजारणार नाही. तशी पापी माणसं मरतील पण सुधारणार नाही. आणि त्यांना सुधारायचा कोणी प्रयत्नही करू नये. नाही नाही लाटणं मोडल पण वाकणार नाही. ओवी सांगू लाटणे जायचा न लवे पाथरू न द्रवे. पुढे सांगू तुम्हाला शिळी किती जरी फिरली तर ती समाधानानं कधी जगत नाही. आणि सुरीचं धन कोणाला लकलाव येत नाही. वारियाचे धावणे का शिळीयेचे चरणे, बालकाचे मन का सूर्याचे धन. पुढे सांगू ओव्या उसाला किती लांब तुरा आला तो काय फायद्याचा. उसाला तुरा आला काय फायद्याचा. भेंडीचं झाड किती वाढलं काय फायद्याचं. नपुसक पुरुष किती देखणा असला. त्याचा उपयोग हाय स्मार्ट व्हॉट इज द यूज हाय स्मार्ट. जरा पुढून बोलावं लागतं ऐकू येत नाही लोकांना. नाही त्याला आपला काय दोष आता याच्या शिकित झाला. मी त्याला पहिलं म्हणलं होतो एवढं तरी आवून तर दे जरा आवाज भाऊ करावं तेवढं. नाही नाही आता किती जवळ येईल त्याला जवळ गेलं तरच आवाज आहे. दुसरा घेऊ नारडू नारडू तू याला तसंच राहणार बास येतोय ना. आता तुम्ही द्या ना आवाज थोडा. एवढ्यावरच येत नाही त्याला आवाज. खालून मशीन मधून आवाज वाढव. मी इतक्याच अंतरावर आता तरी बोडे हाची उपदेश 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 करुणाचा आयुष्याचा नागा करुणाचा आयुष्याचा करंट आत घुसला पाहिजे तर त्याला मजा कीर्तनाला. ए फायनल झालं आपलं. सापाचं मरणं असं आहे, वाघाचं मरणं असं आहे, तुम्हाला कसं मरायचं तुम्ही ठरवा. तुमचं मरण काय आमच्या हातात नाही. आमचं चांगलं सांगणं काम आहे, तुम्ही तिकडे काही करा. पावसाचं काम आहे पडणे, तुम्ही काही पेरा. हा तुम्ही जर वावर खाटं ठुलं तर त्याला पाऊस आहे काय करे. चला
माझ्या अभंगाला बाप रखमा देवरू शेवटका इथं आलो आपण आता. ए माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला अनुग्रह दिला म्हणून माझे सगळे अभंग गुरुच्या चरणावर आहे. हे म्हणून बाप रखमा देवर आहे. आता पहिलं कौतुक ह्या गावाचं, ग्रामस्थांचं, भजनी मंडळाचं, ग्रामस्थांचं, भजनी मंडळाचं आणि आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचं, श्रीमती सरस्वती बावराव पाटील यांचं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं, कार्यक्रमाचे नियोजन यशवंत पाटील, महादेव दिनकर पाटील, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक, वादक, गुणीजन, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वारकरी संप्रदायामधल्या लोकांनी त्यांचं पुण्यस्मरण आहे. गावाचं कौतुक आता मरण्याच्या बाबतीत दोन तीन गोष्टी सांगतो पुढं सरकतो. सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, माळकरीसुद्धा नीट मरतात असा नियम नाही. उगाच बावळाटपणा करीत नका का. मी माळकरी पपटवानी बोलतो, मरायच्या टायमाला आमलेट मागू शकतो असं नाही का. अशा काही टापानं गाणी जाऊ. सोमवारी मरणं पवित्र नाही, नीट ऐका सगळे वारकरी बिरकरी, गण ठुकून माणसं नीट मरत नाहीत. हां जरा बारीक ऐका, माणसं सोमवारी मरणं काही लोक म्हणतात तो दिंडीत मेला, आजारीच होता. काही माणसं म्हणतात त्यानं काल शिकली ती काशीचा नियम जरा ध्यानात ठेवा गांधावाली, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम आहे. काशीतच मरायचं असतं असा नियम आहे. 12वा अध्याय त्याला ओव्या उचकीत जाणार. ए मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते गावी वेच किजे. असं सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला एकादशीला मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मारतात असा नियम नाही. डोळे ए पाहुणे ए परे पाहुणे गोळा करून मरणे पवित्र नाही, खाते फोडून मरणे पवित्र नाही, दिंडीत मरणे पवित्र नाही, भजन करीत मरणे पवित्र. आता त्याला मरायची आठी आहेत ऐकूनच सांगूनच टाकतो. आता ए ते पोरग दे रे घुसकून उठले सरळ इकडं सरळ इकडं ए सरळ इकडं ए मरायच्या आठी ऐका. एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. पहिली आठ माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. दोन मरायला शुक्ल पक्ष असावं, म्हणजे मरायला शुक्ल पक्षात मरावा. तीन मरायला उत्तरायण असावं. आता उत्तरायण आहे, आता ज्याला जायचं त्याने निवांत जा. आता 21 जून पर्यंत उत्तरायण आहे, ज्याला घाई करता येईल ही संधी आहे त्याने जा. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. ए मरायला शुक्ल पक्ष असावं, मरायला उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावेत, मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. आणि पाच मरताना माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा आणि शरीराचं तापमान समान असावं. तुम्ही म्हणाली वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या कागदावर लिहून घ्यान घरी गेलं उचका. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वव्या आहे घरी गेल्यावर उचका. आता याच्यावर काहींच्या शंका आहे, त्या शंका लगेच सांगून टाकतो. काही माणसं म्हणतात ही माणसं अपघाताने का मारतात? उत्तर फाशी घेणं, औषध पिणं, विजेला चिटकणं, वीज अंगावर पडणं, लाईटीला चिटकून मरणं, फाशी घेणं, औषध पिणं हे तुमच्या कर्माची फळं आहेत, तिथं देवाचा काही संबंध नाही. रॉकेल ओतून घेणं, निवांत जळणं, तुम्ही रॉकेल ओतून घेऊ नये ह्या मताचा मी नाही. कारण तुम्ही आमचं ऐकू शकत नाही. तुम्ही कधी मरा पण तुमच्या बापाच्या घरी जाऊन मरा, रॉकेल इकून न्या. आमचंच रॉकेल घ्यायचं ना, आम्हाला जेलमध्ये घालायचं ते. तुम्ही ड्रम सुद्धा इकडून न्या, काळ्याची पेटी न्या, तुमच्या बापाच्या घरी जा, निवांत वाट्यावर जाळा, काही कुणाचं राहिलं नाही. आता समजा कीर्तन संपल्या संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी जाणार उलथून,
मग ते आले काय गेले, आपले डोळे गेले आणि टी व्ही चालू झाला, काय उपयोग आहे त्याचा? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली, असा आपला काय खरं नाही मरा, असा सांगा देवाला काय हे यमा गुडघे गेले जाणार, तमाशात बायांना खडे किती आले, गुडघे राहणार नाही, विठ्ठल विठ्ठल हलो विठ्ठल विठ्ठल हलो मरायचे आटी क्लिअर झालं ना, पुन्हा काही बरळायचं नाही, म्हातारी मारायला लागली ना म्हातारी, पोरगी ती भेटायला, पोरगी भेटायला आली का म्हातारी, का पाहती पिशी पिशी टाकी ती आणि मोठ्यानं उडती, लोकांना वाटलं म्हातारी मेली, म्हातारी गपक्या डोळे उघडी ती आणि पोरी का पाहती आणि मेली म्हातारी, पोरगी म्हणती माझ्याचा माझ्या इतका जीव, मला डोळे भरून पाहिलं म्हातारी मेली, तू दरिद्री किती याचा विचार कर, तू आल्या आल्या म्हातारी घालावली, तू जर एक महिना आली नसती तर म्हातारीनं नव्या गावाची पोळी खाली असती, हे सगळं लपाने काही काही बाया माणसं म्हणत्या, आमच्या लहान याचा नातू आहे ना, लहान याचा नातू दिखतो त्याच्या आजासारखा आहे, मला तर कधी कधी असं वाटतं बाई नक्की त्याचा आजा परत आला, आता तो भाशी घेऊन गेला तो येईलच का आला, तू त्या काचानं गेला बाई, तो तुलाच भेटायला येईल ना, अरे नक्की ए शरीरातला श्वासोच्छवास बंद झाला, सगळं संपलं, हे स्वर्गबिर्ग काय नाही, ए हे स्वर्गाबिर्यात काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण मी अजून गेलो नाही, जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायचा येऊ का काय, माझ्या समोर बसल्यावर तुम्हाला कशाचीच आठवण आली नाही, हाच स्वर्ग आहे, हाच वर जाऊन काय करायचंय, हसत खेळत जगा, उद्या ए उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही, आज आपण संध्याकाळी घरी जाऊ याची गॅरंटी नाही, हसत हसत जगायचं, येताना काही आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, आणि ज्यांच्यासाठी कमवलंय त्यांना त्याचं काही घेणं नाही, काल डोक्याला ताण करायचं, पोराला म्हणलं तुझी फी भरली, हो पप्पा ते तुमचं कर्तव्य आहे, आणि तुम्ही फी भरली तर काय उपकार केले नाही, मला एवढा त्रास द्यायचा होता तर जन्माला घालायची काही गरज नव्हती, हा आपला जीवनगौरव पुरस्कार आहे, बावीस वर्ष मुलगी सांभाळली, नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही, सगळे हप्ते पेड करा तवर मी दुसरा हप्ता घेऊन येते, सगळे लोक रडतात पण पुरीचा बाप रडत नाही रे, रडत नाही, त्याला बँडवाला म्हणतो राम राम, तो म्हणतो थांब 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 रे बाबा थांब, आचारी म्हणतो उरकलं उरकलं, अरे अरे जन पळभर म्हणतील हाय हाय, गावठी भाषा सांगा, पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत, वेळ गेली ना कार्यक्रम संपला, हे कधी लोक म्हणते माझ्यावर लोक प्रेम करतात, तू पागल आहे, काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालंय मेंदूत, ती पोरगी प्रेम करीत नाही, ती तुझं ए टी एम मोकळं करते, प्रेम मी भाग पोरीला काय घेणं आहे, ए पोरीला काय घेणं, अरे बॅलन्स तू टाकतो, गाडी तुझी आहे, पेट्रोल टाकतो, तिला फक्त घेऊन हिंडतो, तरी ती फक्त हसते, प्रियकन प्रियशी घाटात बसले येड्या बाबळीत, बाबळ येडी पोरगी भंगरी, आणि ती पोरगी बाबळीतच त्याला म्हणते माझ्या डोळ्यात बघ, माझं हृदय फाडून बघ, तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे, तिनं घाटातच सोडून दिला तिला
हे प्रेम आहे, लव इज ए मनी अँड लव इज ए मनी अँड मनी इज अ लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. काय कुणाला घेणं नाही. ए ह्या सगळा भ्रम आहे. माया विघ्ने भ्रमला करे मन तमी माझे करे, भ्रमला करे मन तमी माझे करे. सगळा भ्रम आहे. आपल्याला वाटतं हे काय नाही, रात गई. काही लोक म्हणतात तो माझा मित्र आहे. पागल आहे तू, आपल्यात पैशाची पेतो. आणि अपघात झाल्यावर लोकांना सांगतो मी म्हणत होतो शेवटची क्वार्टर घेऊ नको. प्रेम बीम शिवाळा बिवाळा ह्या जगातल्या लोकांना तीनच रोग झाले. एक, मला पैसा पाहिजे. दोन, एक मला पैसा पाहिजे. दोन, मला लोकांनी मानलं पाहिजे. तीन, माझ्या पुढं कोणी गेलं नाही पाहिजे. आणि चार, सत्ता मलाच पाहिजे. बाकी लोकांना पाचवा रोग नाही. काय म्हणते तुमचं? सासरा एकदा सरपंच होता, पोरगा एकदा होता, सुनई एकदा झाली, मग दुसऱ्याला द्यायला हरकत काय? का गावात तुमचं एकटंच घर शहा नाही का गाव दगडं आणतंय का लोकांना? काय पिसाळ तो लगे तुझ्या नात्याची तयारी उभी केली म्हणजे झालं. एकदा बायको झाली, एकदा पोरगा झाला, एकदा तू झाला, बस वय झालंय थांबून घ्यावा का चालू द्यास. हे काय आता माझी इच्छा आहे. तू नदी होणी का आता काय इच्छा करतो? सही करायला तीन वेळा कागद फाटले पण पेन टाकानं हात हालायचा नसता. साहेब म्हणला मीच करतो सई, तू उलट तिकडे काय 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 झालं थांबून घ्यावं. कधी देणार द्यायचं? विशिष्ट वय झालं ना थांबावं. आणि एक समजा थांबण्यात मजा आहे. उलट पहिल्या सरपंचाने बाकीच्यांना म्हणलं पाहिजे पाच वर्ष मला करायचं तेवढं केलं, आता निवांत तुम्ही करा. सल्ला असला तर आम्हाला विचारित जा, तुम्हाला किंमत राहील. एकदा माझी इच्छा असेल नाही असा. आता काय इच्छा आहे? 80% ग्रामपंचायत सदस्यांना गावातल्या शाळेतला पट माहीत नाही. नाही, हे फक्त द्वंदा शहाणपणा करायचा त्या शाळेत. परा दिवशी गेलते एकदा 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला शहाणपणा कडक कपडे घालायचे आणि पोरांना इंग्रजांच्या गप्पा. चौथीच्या पोरांना मुलांना इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला पण तुह्या इतका नाही धुतला, तो घरकुला सगळं गाव धुतला. अरे सोडून द्यावा विषय मी हे बा गॅरंटी तर नाही. हे गाव लेवलला चांगलं पाहिजे मला. ए कौतुक करावं तुमच्या गावाचा एवढा मोठा कार्यक्रम केला करायला पाहिजे. आता गावाला आपल्याला 2-3 कामं करायचे. गाव पुढाऱ्यांना सांगतो आता 2-3 दिवसात गावाने मीटिंग घ्यायची आणि शालेय परिसरात विद्यार्थ्याचे आणि शिक्षकाचे मोबाईलच बंद पाहिजे. हा निर्णय गाव लेवलला पाहिजे. 11 ते 5 विद्यार्थी आणि शिक्षक मोबाईल नको. याच्यावर तुमचं काय मत आहे? त्याच्यावरून मी शिव्या खाते रोज. जाऊ द्या, माझं जाऊ द्या, माझं आयुष्य शिव्या खाण्यात गेलं. गुरुजी म्हणते तू या बापाचं काय जातं म्हणू द्या, पण तुम्ही पिढी संपवली हे ध्यानात ठेवा. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. मी मगाशी कीर्तन सांगितलंय, जरा राग येतोय लोकांना इंद्रिकेचा, पण आम्ही तुमचे तुम्हाला का बोलू नये. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. महिला मंडळ मुलगी मला तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षात मुलींच्या बाबतीत इतकं वाईट काम झालंय
का जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पोरीनी रडवलाय हो महाराज रडवलाय. गरिबीनं पिडला पण बाप रडला नाही पण पोरगी पळून गेल्यावर डंडाचा रडला रडला बाप. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशन रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडू द्या द्या हो माझी मुलगी सापडू. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं मी तुमची मुलगी सापडू दे. बाप घरी जाऊन झोपतो आणि उशीमध्ये मुंडक गुंतून बाप रडत आणि रडणारा बाप ला पोलिसाचा फोन येतो तुमची मुलगी सापडली महाराज मुलगी सापडली म्हणलं त्या बापाच्या डोळ्यातून असू येतात. आणि तो बाप पोलिसाच्या पाया पडतो तर त्याच्या डोळ्यातलं पाणी पोलिसाच्या पायावर पडतं. तो पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा. बाप म्हणतो मी माझ्या इस्टेटीचा वाटोळा करेन पण माझी मुलगी मी कधी दुःखी करणार नाही हो दुःखी करणार. हे ते दे कान भेटी देऊ प्रसंग कळतो काय. ए महाराज पोलीस म्हणत पोलीस म्हणत तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा. पोलिसाला पोरगी सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे माझा भाऊ माझा भाऊ माझा दुश्मन आहे. बरोबर खरं आहे का खोट आहे बोला. महिला मंडळ सांगा मला मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला मी तुमच्या मुलासारखा आहे भावासारखा आहे. तुम्हाला वाईट वाटतंय माझ्या बोलण्याचा राग येतोय. हो बंगल्यातून पोरी पडून गेल्यात आणि बंगल्या पडून रोजाना जातात आणि त्या पोरी इंद्रिकरला शिव्या देतात. प्यार क्या चीज आहे इंद्रिकर को क्या मालूम आहे. प्यार तो अंधा होता है इंद्रिकरने तो प्यारही किया नाही फिर मारो छक. आणि सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीने तुमचं काय मत आहे आणि याला सगळ्याला जबाबदार मोबाईल आहे याच्यावर तुमचं काय मत आहे. मुलगी मला आहे गरीबाला इज्जत प्रिय आहे इस्टेट प्रिय नाही. 22 तारखेला 12वीचा पेपर आहे फेब्रुवारीला आणि 1 मार्चला 10वीचा पेपर आहे. अख्खी गंमत 1 महिना राहिली एक कार्ट सुद्धा 10 मिनटं पुस्तक उचकीत नाही तुमचं काय मत आहे. एक पुरी तर नाहीच पुरीला तर पुस्तकाची लाज वाटते नुसतं खोकडं घ्यायचं आणि बोंबलं थिंडायचं लाजा सोडल्या लाजा. पोरानं मोबाईल मागितलं का दिला पोरानं बॅलन्स टाकला का घेतला पोरानं हॉटेलला नेलं का चालली थोबड वसीत त्यानं नाश्ता चालला का खाला चालली. या 4 महिन्यात इतक्या निर्लज्ज पुरी झाल्यात पुरी महाराष्ट्राच्या बाहेर प्रेम करायला लागल्यात इथले पोरं कमी पडले. इथून पबजी खेळते गुजरातला तू ऐ आणि ते पोरग तुला रेल्वे स्टँडवर न्यायला येते. बिकार पोरांच्या नादी लागून पोरी संपल्या तुमचं काय मत आहे. आणि तुम्ही निरीक्षण करा पोरी चांगल्या पोरांनो कधी प्रेम करीत नाही. कधीचा अभ्यास करा तुम्ही पोरींचा अभ्यास करा चांगला. मी सगळ्या क्षेत्रातला लई बारीक अभ्यास करणार माणूस. पोरींचं निरीक्षण करा पोरी कधीच डॉक्टर इंजिनियर CA PI API क्लास 1 अधिकारी टॉपच्या पोरांवर कधीच प्रेम करीत नाही. पोरी पोरी नुसत्या भंगार पोरांनो प्रेम करणार भंगार एकदम भंगरी पोऱ्या. थोडा गालात हसला मिशा काढल्या 2-4 इंग्रजी वाक्य बोलला बी लागली त्याला पोर. आणि पोर काम काय करतंय इरीवरच्या मोटरी चोरीत आहे पाईपलाईन खोलीत आहे आणि मोटरसायकली चोरीत आहे मोटरसायकली. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय नटवा तिथे त्या डोळ्यात नटवा तिथे डोळ्यात. हा विनोद एक सांगा तुम्ही काहीच बोला ना जरा अभ्यास करा राग येतो. महिला मंडळ मला सांगा मी बोललो हा विनोद आहे. आणि पुरीचे सगळे चाले आईला माहीत असतात आया भामट्याचं सोंग घेतात. तुझी पोरगी प्रेमात पडेल तुला माहीत नाही नाही माहीत नाही. आपली पोरगी रविवारी शाळेत जाते माहीत नाही. एसटीचा 5 पंच नाही माहीत नाही. तुला पुरीच्या मोबाईलला बॅलन्स कुठून येतो तुला माहीत नाही माहीत नाही. ए पोरगी पळून गेले आई म्हणते मला अंदाज आलता. तू काय ध्यानाला बसली होती का
आपण जर म्हणलं तुमची पोरगी पोराच्या गाडीवर डोंगराला दिसली, तिच्याही म्हणते तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास. तेव्हा तिला रोज डोंगराला हिंडावं लागत. खरंय का खोटंय? हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. त्यामुळं याडा माल पायदा झाला. कितीला आहे तू सरळदास? कितीला आहे तू? बैठे बैठे सावधान. सावध हे सावधान आहे का? कोणत्या शाळेत येतो? पाल थपडतो हे सावधान आहे? सावधान ना पाल थपा. त्या मागच्या कितीला येतो पांढऱ्या शाळेत? नवीला कोण आहे रिता? नवीला कोण आहे? नवीला, नवीला आहे का तू? ए बरे ए नवीला आहे तू? नाही तो नवीला म्हणतो आणि तू म्हणतो नाही. कितीला आहे तू? हा सातवी आठवी शिमी का मराठी? मराठी मिडियम नाही का? पाणी हा पदार्थ स्थायू तर वा का वायू? या शेजारचा कितीला येतो लपला तो? आठवीला आहे का? आणि तू आठवीला आहे का? घड्याळाला काटे किती? 12. या आणि त्याच्या हातात घड्याळ आहे. आणि त्याच्या हातात घड्याळ आहे. 10वीचं कोण आहे इथं? 10वीचं ए 10वीचं कोण आहे इथं? 10वीचं आता का आला कपड होती? ए 10वीवाले कोण आहे? तू ये का? शिमी का मराठी? हा शिमी, शिमी का मराठी? शिमी चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इन फर्स्ट चॅप्टर 1 साइंटिस्ट आर द 3 रूल्स. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट सायंटिस्ट? केपलर फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ अँड केपलर थर्ड लॉ. करेक्ट, करेक्ट. इन चॅप्टर नंबर 4 पेपर नंबर 1 वन डायग्राम इज दॅट फॉलोज. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट फिगर? 10वीला पुरी कोण आहे? शिमीला आहे का मराठीला आहे? शिमीला का मराठीला आहे? शिमी, शिमी का मराठी मिडियमला आहे का? मला आवाज येऊ द्या ना. तुम्ही मराठी मिडियमला आहे का? शिमीला आहे. तू कितीला आहे रे? तू तू 9वी. अरे कितीला आहे तू? 6वी. बापाच्या बायको स्टिमटी म्हणतात. तू इचार मला बाप कोणला म्हणतात. तू कितीला रे कांटू बिवाला? ए ब्रे इकडे बघ, कितीला आहे तू? 7वीला. मग तुला इचारायचं काय काम आहे? 3 वर्ष शाळा बंदच होती. तू घरातून आला तसं 7वीलाच गेला. तू कितीला रे? तांबड्या टी शर्टवाला? तूच तांबड्या शर्टवाला त्या मागचा? हा सेमी का मराठी? सेमी. मिल्क इज ए सॉलिड लिक्विड ऑर गॅस? मिल्क. सरळ बस. एकदा पहिली ते 9वी, पहिली ते 10वी. बैठे बैठे सावधान. सर रिलॅक्स. सर रिलॅक्स. सर आणि आता 2 मिनिटं सावधान राहायचं फक्त, बाकीचे कोणी बोलणार नाही. पहिली ते 9वी बोलेल आता, पहिली ते 10वी. ए सावधान बस, सावधान सावधान सावधान. म्हणजे त्याच्या मांडी उभं बसवतो. ए बैठे बैठे सावधान. पहिली ते 9वी. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. बोला पटकन. ज्ञानदेव नाही, ज्ञानेश्वर. हा पुढे. टिंबटिंब या जिल्ह्यात, टिंबटिंब या जिल्ह्यात टिंबटिंब नावाची नदी अशी आहे का तिने गाथा बुडवला नाही तारला?
आपल्या कीर्तनापासून काही अंतरावर शंकराचं एक ज्योतिर्लिंग आहे, आपलं शंकराचा एक अवतार आहे. इथून 5 किलोमीटर ज्योतिबा. ए पण ते सैराट मधलं गाणं कोणतं रे? झिंगाट. करेक्ट. आणि ती पोरगी कोण रे? आवाज कमी येतोय. कोण आहे ती? ए आरची. करेक्ट. आणि तो पोरे कोण रे? करेक्ट. ए अनाथ ते अनाथ ते नवीन गाणार ते कोणतं रे? पुष्पा. आणि ते वाक्य का वाक्य काय ते झुके का नाही? करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना आली झुमकेवाली. करेक्ट. आवाज कमी येतोय, सगळ्यांना आवाज गेला पाहिजे. आता नवीन एक आलं ना आला आला पाटलाचा, त्याने घाटात केला. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि हा सूर्यन. हा तरी लोक म्हणता इंद्रीकरांनी विद्यार्थ्यांची खिल्ली उडवली. ही खिल्ली नाही, ही वस्तुस्थिती आहे. ए पोरण मी बोलतोय खरंय का खोटंय? खरंय. आता पहिली ते चौथीचे बोट वर करा. पहिली ते चौथी, पहिली ते चौथी बस. तुला मागून कळलं का तू तिसरीला? हा आता पहिली ते चौथी ज्यांनी उत्तर द्यायचं, बाकीचे कोणी बोलणार नाही. हात खाली करा. ए मुलांना एक तक्रार आहे. इकडं बघ, ती टोपी का स्वेटर खाली कर कानाचं. ए पहिली ते चौथी एक तक्रार आहे, उत्तर तुम्ही द्यायचं आहे. काय तक्रार आहे? काय? अरे जोरात बोला. ए काय तक्रार? मुलाशी आहे. ती कुणाबद्दल असण रे? मुलाची तक्रार पालकाबरोबर. करेक्ट. आणि एक तक्रार मुलीची आहे, ती कुणाबद्दल असण रे? कुणाबद्दल? मुलाबद्दल. करेक्ट. कुणाची तक्रार आहे? हे इकडे लक्ष दे. कुणाची तक्रार आहे? अरे जोरात बोला ना. मुलाची. कुणाबद्दल आहे? मुलीची. कुणाबद्दल आहे? अरे तक्रार कोणची आहे? मुलीची. कुणाबद्दल असेल? करेक्ट. मुलाबद्दल. आणि मुलीचं असं म्हणणं आहे त्याने मला फूस लावली. कुणी? मुलाने फूस लावून पळवले आणि लग्नाचे आमिष दाखवले. ए तू बियाड आहे का रे? ए आम्ही ए दे फटकट होण्या का दे. ए आम्हीच दाखवले अशी कुणाची तक्रार आहे? ए कुणाची? मुलीची. कुणाबद्दल? मुलाबद्दल. आता निवांत उत्तर द्या 2 मिनटं. ए गाडीवर बसला तो कोण आहे? मुलगा आहे. गाडी चालवतो कोण? मुलगा. पाठीमागं बसली ती कोण आहे? आता निवांत उत्तर द्या. ती बसली का त्याने बसवली? ती बसली. करेक्ट. आता हे जर मी बोललो असतो तर माझा तुम्ही गेमच केला असता. इंदुरीकर मुलींना खाली जाऊन बोलले, आता यांचं काय करायचं बोला. ए गाडीवर बसली ती पोरगी. गाडी चालवत होतो पोरगा. कोणी बसवली? ती बसली का त्यानं बसवली? ती बसली. करेक्ट. बर, तिनं त्याला नादी लावलंय का त्याने तिला? तिनं त्याला. करेक्ट. वा. बर, तिनं मेसेज टाकला होता का त्यानं? आपले दिवस बोगस गेले रे. बोगस. ए ए ए ह
एवढेच आहेत. तुला आलता काय खाता ए? ए नाही, हे कळण्यासाठी ज्ञानाशी यावं लागेल. आणि माझे गुरु ए माझे गुरु फटका फटका द्यायचे तू म्हणतो, हालचाल केली का फटका. ए माझे गुरु निवृत्तीनाथ आहेत, त्यांनी मला अनुग्रह दिला म्हणून बाप रखमा दे गुरु. आता मला लग्न न करता चार मुलं झाली. तुम्हाला डोकंच खाजावं लागेल, त्याशिवाय मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं कीर्तनातले वाक्य एकदम बारीक आहे. ए पहिला मुलगा मला लग्न न करता झाला, ज्ञानराज माझी योग्याशी माऊली साधकाचा माझे बाप. ए परे नाही तकलीफ दिली या परेने रे, जा बरं त्याला जायचं त्यांना. ए तू उठ रे, उठते धुन सरळ येणार. ए विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानराज माझी गेलं बाबा योगेशी माऊली साधकाचा माझ्या बाबा, ज्ञानाबाई माझी विठ्ठल अनाथाची माझ्या, आणि वेदशास्त्र देती बाई. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला, चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृत अनुभव लिहिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासष्टी लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आता प्रश्न अभंगातला शिल्लक राहिला आहे, ज्ञानोबरायचं लग्न झालं नाही तरी संसार सुपल झाला कसा? त्याचं उत्तर आहे, परमार्थ करणाऱ्या माणसाला एक बायको नसावा. गायक वादक पखवादे इनेकरी चोपदार महाराज बायका दोनच पाहिजे. ज्यांना एक एक असेल त्यांनी प्रयत्न करा, पण बायका दोनच पाहिजे. मी तुम्हाला पहिल्या सांगितलं कीर्तन आपल्याला किचकट राहतं, ऐका कोणत्या दोन पाहिजे. चमड्याची बायको काम तृप्तीसाठी आहे, चमड्याची बायको वंश वाढवण्यासाठी आहे, ग्रस्ताश्रम चालवण्यासाठी आहे. ह्या जीवाला 84 कचाट्यातून मुक्त होण्यासाठी मुक्ती नावाची दुसरी बायको पाहिजे. झालं फायनल, म्हणजे बायका दोन पाहिजे, चमडे एक मुक्ते, आणि दुसरा एक मुद्दा पाहिजे, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरग झालं पाहिजे, आणि ते पोरग होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मिळली पाहिजे. आता ऐका, माया नावाची म्हातारी मिळली पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा. माया नावाची म्हातारी जवळ मरत नाही तवर गण ठोकून जगण्यात मजा नाही. नाही नाही नाही, उगाच कोणीकडे खाजवीन तिकडेच गण लावायचा. उपवास करणाऱ्याच्या खानदानीत देव भेटत नाही. माझी माया नावाची म्हातारी मिळली आणि मी ज्ञानदेव नावाचा मुलगा मला झाला आणि मी निवृत्तीचा आहे हा मला अनुभव आला, त्या दिवशी माझं काय झालं Yeah.
सावलीचे अभंग म्हणले का थोडं किचकट कामराज. आणि आता 80% नाही 90% 90% कीर्तनकार मावळीच्या अभंगाला डोकं लावीत नाही. आता अभंग ठरं झाले क्षणोक्षणी ह्याची करावा. आपला तो एक देव करून घ्यावा ती एक भूमंडळी. कीर्तनकारांनी आता अभ्यास करायचं सोडून दिलं, पखवाद्यांनी रियाज करायचं सोडून दिलं, कीर्तनकार पुस्तक उचकीत नाही. अर्धा तास रोज पुस्तक उचकलंच पाहिजे. तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संगत असो. नाही 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 नाही, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने अशी बोगसगिरी चालत. आता आम्ही गोत्यात कशामुळे येतो खरं बोलतो, पण माना नाही तर नका मानू. आमच्या कीर्तनामुळे निदान 50% धर्म जाग्यावर. आता एवढी लोक तुमच्या गावात सभेला आणायला तुम्हाला 20 लाख रुपये लागले असते आणि गप बसवायला 500 पोलीस लागले असते. मग मलाच आता तुमच्या गावानं 2-3 लाख द्यायला काय हरकत. आणि इंदुरीकरचा बाबाटा केलाय लोकांनी, बा इंदुरीकर लई पैसे घेतो. मग नंतरची बाब मला दाबून पुढे गेली, मी तसाच राहिलो. मला मी माझी 50 वर्ष 30 वर्ष झाली, मला आता 31 वर्ष लागलं महाराज झालेला. माझी पैशाला कधी तक्रार नसते, पण महाबोहाटा करून दिला. आणि मग नंतर बाब तयार झाले एवढे पोत गेले. मी तसाच राहिलो. मी अजून वड्यालाच खेकडं धरतो. फक्त कीर्तनं जास्त करतो, बाकी कीर्तनं कीर्तनालाही जास्त करतो. कीर्तन माझ्या इतकी कीर्तन नाही केली पण एका जन्मात 3 जन्मात होणार नाही. 3 जन्मात मी 80चाच महिना काढतो. 80-85 रूट सापडला तर 90. मी काही सीझन मधला बुवा नाही, हलक्या हाती 3. आता पहिलं कीर्तन सुरू झालं तेव्हा पाणी पिलो, अजून पाणी सुद्धा नाही पिलो. मी 3 कीर्तन होईपर्यंत पाणी पित नाही. 3 ते 6, 6 ते 8, 9 ते 11 डायरेक्ट मध्ये मध्ये पाणीच नाही. आम्ही अशी जाणार, पण आमची कीर्तनं थोडीशी झोंबतात पण काळाची गरज. आणि आपल्या माणसाला आपण का बोलू नये? महिला मंडळ राग येतो लोकांना, वा मुलीला बोलतो का बोलू नये? आज बापावर जर फाशीच घ्यायची वेळ आली तर का बोलू नये? आज मुलीनं मुलीसाठी बापानं काय केलंय? ज्याला मुलगी आहे त्याला माहीत असतं, बाकी जण बोलायचं नाही कोणी. बाकी जणांना काय माहिती? आईवर कादंबऱ्या केल्या कथा केल्या म्हणजे काय ऐकलं ते? हां, मुलगी 10वीला गेल्यापासून बापाचा हिशोब चालू राहतो. असं करू तसं करू, घर चांगलं पाहू, सुखी झाली पाहिजे, पैसे जाऊ देऊ, थोडी 10-5 गुंठे इकडे तिकडे करू, पण झालं पाहिजे. का हो असं का म्हणता? अहो उद्या मी गेल्यावर तिला कोण आहे? काय विचार आहे का काय? हा विचार पायाजवळचा नाही आहे. माझी मुलं अशी आहेत, उद्या जर मुलीने बहिणीला नाही पाहिलं तर माझी मुलगी वनवासात पडेल ना. मग पैसे गेले तरी चालतील, पण माझ्या मुलीचं चांगलंच करायचं हे स्वप्न कोणाचं आहे? महाराज, आणि ते स्वप्न तो सत्यात उतरायला काही करायला तयार आहे. काही काय म्हणते तुमचं? पाहुणे नाही म्हणले अपमान झाला, काही वाटलं नाही त्याला. सुपारी फुटल्यावर पाहुणे नाही म्हणले, सगळे पाहुणे हस चेहरा बारीक केला, तो वाचला तुम्हाला नशीब आहे. आणि आपल्याकडं या गावांमध्ये 100 लोकांमध्ये 93 लोक दारू पितात. सध्या दारू न पिणं हा कमीपणा झाला आहे. बरं, दारूवर कोणी बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही. बोलला तो सकाळी दिसणार नाही. हा, दारूवर शब्द बोलायचा नाही, धर्मावर तर उच्चारच करायचा नाही. दाबून मारलं ह्या लोकांनी, लोकांना दाबून. नाही तर 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात गावात, प्रत्येक गावात. काय म्हणते तुमचं? 90% पोरं पुरी देण्याच्या लायकच राहिले नाही. एवढे तुम्हाला वाईट वाटल, पौष महिना आहे, महिला मंडळ वाईट का वाटेल? हे वाईट वाटेल तुम्हाला, गावातल्या लोकांनाही वाटेल, बोलू नका परत मला. पण या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय पोराला, बाप गेला, बाप शिवंत आहे, मुलगा गेला. इतके खाली वागता तुम्ही, इतके खाली. अरे 25-26 वर्षाच्या पोराने मराव आणि 60 वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं, हा कोणता न्याय? कोणता न्याय? 18-22 वर्षाच्या पोराने क्वाटरी पिऊन मरायचं?
आणि 40 वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडायचं, हा कोणता न्याय, कोणता न्याय? अरे ह्या 4 वर्षामध्ये महाराज जर महिला मंडळ एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची लहान आणि पोरं उडी हाणतात उड्या। काय माहित हो त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्या पोरांना की माझी आई विधवा झाली, आणि काय माहित त्या पोरांना की माझ्या आईला विधवापणाचा डाग लागला। ती पोर आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालता, का घालतात आई सांग। आणि प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोर विचारतात, ती पोर विचारतात आई काय केलत का माझ्या बाबाने, माझ्या बाबाला बांधून लोकांनी चालवलं। आणि प्रेत पेटवल्यावर ती पोर विचारतात आई पेटलाय माझा बाप काय केलत का आई माझ्या बाबाने काय। आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला। ते पोरग शाळेतल्या पोरांना सांगत माझा बाबा देवा घरी गेला। शाळेतली पोरं त्याला विचारतात तू आज ग्राउंड मध्ये खेळत का नाही, का खेळत नाही? ते पोरग म्हणत माझा बाबा देवा घरी गेला, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही, आग पडते माझ्या पोटात म्हणून मी खेळत नाही। ती पोर त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नळ गेला रे, मेलाय तुझा बाबा, तुला परत बाबा नाही रे, तुला परत बाबा नाही। ते पोरग घरी जाताना आईला म्हणत आई मेलाय माझा बाप मेलाय। धाडकण आई खाली बसते आणि तिला शक्कर येते। महिला मंडळ या 4 वर्षात तिसरीची पोर बापाच्या दाव्याला आहेत, एवढा तमाशा ह्या दारून केलाय, तुमचं काय मत आहे? त्याच्या पुढचं ऐकलं होतं महिला मंडळ तुमचं डोकं बंद होईल। 1.5 वर्षाचं पोरग आहे बायला, नवरातीचा पिऊन मेला आहे, नवऱ्याचा पिंड पडतोय नदीवर आणि ती बाई मुलाला स्तनातलं दूध पाजते, त्या पोराचं पाप सांगा मला आणि त्याने जगायचं कसं एवढं सांगा, सांगा बसलेली माणसं। अरे तुमच्या पोराच्या वरातींना तुम्ही दारू देता, तुमच्या पोरांच्या लग्नाला तुम्ही दारू देता, तुमच्या पोरांच्या वाढदिवसाला लोकांना दारू पाजता का? संपवायचं आहे का लोक तुम्हाला? त्या 1.5 वर्षाच्या पोराने कुणाकडे जगायचं? एक म्हातारी येते आणि ती म्हातारी पदर काढते त्या बाईचा आणि त्या पदरा खालून ते 1.5 वर्षाचं पोरग ओढते दूध पिणार, कशाला माहिती का? शेवटचं बापाचं दर्शन घ्यायला। आणि ते पोरग त्या पिंडावर भात ठेवला का, ते पोरग प्रेताजवळ गेलं त्या पिंडाजवळ, तर ते पोरग भात पाहिल्यावर हसत आहे हसत आहे। कीर्तनाला आलेले सगळे दारुणे धनात ठेवा नालायको, हे सगळे बेवडे नीट ऐका, दारू भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही, आंघोळीला दारू वापरा, हातपाय लोह्याला दारू वापरा, बाथरूमला सुद्धा दारूच नेत जा डब्यात, फक्त नालायको माझं एकच ऐका, तुम्ही बायका करू नका, बायका नका करू, गरीबाच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका, तुम्ही तसे भरपूर दारू प्या। आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही परत, त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भाडकड आहे। महिला मंडळ तुमचा भाऊ म्हणून, महिला मंडळ तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी तुम्ही तुमचा पती जाईल माहेर हा शब्द तुम्ही सोडून द्या। एक भाऊ बहिणीची सेवा करणारा नाही आहे, बहिणीच्या इच्छेतेवर नजर ठेवणारे भाऊ आहेत, तुमचं काय मत आहे? तो काळ संपला महिला मंडळ संपला, तुमचा फाटक्या धोतरातला बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत तुम्हाला माहेर मोकळाय मोकळाय। अगं उद्या ती येणार आहे ना, मठ भिजत घाल ना थोडे, तिला मटकी आवडते, पापड कर ना, लोणचं कर ना, कर ना। अगं कैऱ्या निघल्यात का? हां 4 दिवस राहू दे, ती येणार आहे ना,
मग तिला पिशवीत घालून 5-7 येता येतील. कुणाची भाषा? बापाची भाषा. आणि ते कैऱ्या घेऊन जाईल, जाईल ना ती. आणि असं कर ना ग, कैऱ्याने कैऱ्याने आणि थोडे पिकलेले असले तर ते खातील पोरं. हे प्रेम तुम्हाला बाप गेल्यावर नाही आहे. बाप गेल्यावर भाऊ तुमचा सोन्यासारखा असू द्या, त्याची बुद्धी थोडी तरी ढासाळतेच. आणि ज्या घरात विधवा मुलगी असते ना, त्या मुलीचा बाप का जगतो माहितीये का? माहिती म्हणलं तुम्हाला, फक्त माझी मुलगी जिवंत आहे म्हणून मी जगतो का? माझ्या मुलीच्या अंगावर सुंदर साडी आहे हे फक्त मी आहे तवरच आहे. एकदा मी नसेल तेव्हा माझ्या मुलीला कुणी नसेल. आणि सगळे दारुडे पोर येत नाही 18 ते 22 चे. तुम्हाला एक चॅलेंज करतो मी, चॅलेंज. 70 रुपये मी आता देतो तुम्हाला इथं, आत्ता इथं. तसे 2000 देतो. 2000 रुपये माझ्याकडून तुम्ही आत्ता घ्यायचे. 70 रुपयाची एक बंटी बँडेज करायचा हाताला, ते बेल्ट गळ्यात घालायचा, आणि 2-3 ठिकाणी चिकट टेप लावायचे जसं काही जखम झाली, आणि अख्ख्या गावात इंडायचं, आणि मला फक्त 200 रुपये आणून दाखवायचे बस. मी तुला 2000 देतो, 1800 तुला घे, मला 200 दे. कोण तुम्हाला गावात 200 रुपये देतोय मला पाहू द्या? देईल कोणी? देईल? अरे लोक फक्त सीझन पुरतं वापरून घेतात आणि सीझन संपल्यावर सोडून देतात. तुम्हाला कोण देईल रे? आता एवढं 5-6 महिने गंमत आली म्हणून तुमची थोडी गरज आहे. एकदा मी संपल्यावर तुमच्या 10 वेळा सुद्धा कोण येतं रे? अरे तुमचा वापर यूज अँड थ्रो आहे, यूज अँड थ्रो. सीझन आलं का जवळ करायचं, सीझन संपला का गेम करायचा. तुम्हाला वापरून घेतलं ह्या लोकांनी, वापरून. मग एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण आता मी हायतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आला आहे. आणि मी असाही मेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. पण एक ध्यानात ठेवा, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपली आठवण येईल. तरुण पोरं दंगली बिंगली पासून लांब राहा. 12 महिने बोंबलतोय मी कीर्तनात, टपऱ्या बिपऱ्या पेटवल्यापासून बाजूला राहा. ए भावळाटपणा करू नका, ही लोक सीझन पुरता तुमचा कार्यक्रम करतील. मोबाईलमध्ये कॅमेरे आहेत लोकांच्या. जर तुम्ही एखादी टपरी पेटवताना क्लिपमध्ये सापडले 10 वर्ष आतमध्ये, ते तर मरू द्या. पण पोरणो नोकरी नाही, इथं टपरी टाकायला सुद्धा पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. हे दोघ आता तुम्ही शेतकरी आहे, उद्या एखादा BSc ॲग्री झाला त्याला दुकान टाकायचं आहे खाताचं, उद्या एखाद्याने बी फॉर्म केला मेडिकल टाकायचं आहे. पोरणो तुम्हाला भविष्य आहे. मी स्वतः शेतकऱ्याचा पोरा आहे चांगला. इथून पुढचा शेतकरी फक्त शेतीला जॉईन धंदा असेल तरच जगेल. नुसत्या शेतीवर लग्न होणार नाही. तुम्हाला टपरी टाकायला सुद्धा लायसन लागतं, परवाना लागतो. ओ एवढे काल वादळ झालं तरी गंभीर गुन्हे मागं घेतले जात नाहीत. तुम्ही हातानं मराल, इंद्रिकरला घोडा लावा. माझं मत नाही पण मी खोटं सांगतोय का एवढं सांगा. उद्या तुमच्या आईला स्वप्न आहे, तुमच्या बापाला स्वप्न आहे, फी भरून त्याने तुम्हाला इंजिनियर केलंय, MPSC दिली तुम्ही. उद्या जर नोकरी लागायला चुकीचा फॉर्म मिळाला, कार्यक्रम यशस्वी झाला, अय भावनेच्या आरी लोक तुम्हाला मानतील. आता हे मी बोलतोय, अजून मशीन थोडं चांगलं आहे म्हणून मा कीर्तन ऐकत आहे. उद्या माझे 2-4 दात पडले हो, तुम्ही का आला तारीख घ्याल? तुम्ही म्हणाल त्याच्या दातातून हवा जाते. आता काही बोलत होतो, हा विनोद नाही. अय ध्यानात येते का तुमच्या? ए बरे हो, युवक कार्यकर्ते, युवक थुकेल तंबाखू वाळून खातोय का आता युवक कार्यकर्ते? ए पावसाळ्या संपल्यावर खेकडं निघत नाही, तुमचं काय मत आहे? फक्त तरुण पोरं मला सांगा, मी बोलतो हा विनोद आहे का? उद्या आपल्या बाई बायकोनं आईनं दागिने मोडलेत, आपल्याला डॉक्टर केलंय. उद्या दाग महिला पोरीनो एक व्हेरिफिकेशन दाखलं, जर चुकीचं मिळालं तर सगळा कार्यक्रम. अरे आम्ही एवढे खरे वागतोय, ए आम्ही आता स्वरे केल्या नाही, लबाड्या केल्या नाही, बलात्कार केले नाही,
कोणावर खून केला नाही, एखादी पतसंस्था बँक खाली नाही, तरी आम्हाला खरं बोलण्याचा एवढा त्रास होतो, तेव्हा तुमचं काय होईल? आम्ही तर 30 वर्ष डांबरीवर जगतो फक्त लोकांसाठी, आम्हाला काय घरी जाऊ याची गॅरंटी नाही? मी आत्तापर्यंत किती फिरलो असं, माझ्या इतका फिरलेला माणूसच नाही. आज 1900 होईल दिवसभरात, 1500 दिवसभरात होईल आज, उद्या पुन्हा 750 येईल बर. आम्हाला खरं बोलल्यावर एवढा त्रास झाला म्हणजे होतोय अजून, तर तुम्ही कोण आहे रे? युवकांनो, तुम्हाला काय फक्त भाषणात शब्द वापरायचा? ही सगळी कार्यकर्त्यांची ताकद आहे. आणि हे जे घडलंय, हा जो हे सगळं कार्यकर्त्यांमुळे मेले कार्यकर्ते, ते थुकेल तंबाखू वाळून खात्या का मारता भाऊ तुम्ही? फक्त तरुण पोरं मला सांगा, मी बोलतोय खरं आहे का खोटं आहे? आणि आज खरं सांगा, तुम्हाला बसायचं कवर आहे? वाजलेत किती? तुमचा आज काही विचार विचार आहे का नाही काय? सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा आभार मानले शिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा माई.